मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। प्रभू हा खे दुनियेचा कशाला सांग केलासी, माणसाच्या जीवनामध्ये माणसानं जरी माणसाची साथ सोडली तर माणूस खचून जात नाही, पण ज्या वेळेस माणसाच्या मनानं साथ सोडली ना, मग त्या माणसाच्या जीवनामध्ये म्हणजे त्याचं जीवन सगळं संपलेलं असत। असे बरेचसे माणसं आहेत की ते खऱ्या अर्थानं रस्त्यावर कागद गोळा करत फिरत आहेत, बरेच श्रीमंत आहेत। एक सांगू तुम्हाला, मनाचा परिणाम आहे हा। आपल्या माधव मूवीमध्ये आता जेव्हा तुम्हाला माहिती असेल बघा, एक तो श्याम म्हणून येडा फिरायचा, श्याम पैसा कमवण्याच्या बाबतीमध्ये सगळंच म्हणजे त्याचं खूप सगळं चांगलं होत, पण तो वेडा झाला का माहितीये? त्याचं एकच कारण आहे, त्याच्या मनानं त्याची साथ सोडली। त्याचं काय प्रकरण घडले असतील जीवनामध्ये, मनाने जर साथ सोडली तर माणसाच्या जीवनामधला माणसाचा तो जीवन संपत असतो। आता पाठीमागचं जे माझं जे प्रकरण आहे त्यात सुद्धा मनाने जर माझ्या मनाने जर मी खरंच खचून गेलो असतो आज इथं मी उभा राहिलो नसतो। पण कसं आहे, हा वही बळकट उभा राहा म्हणतात, आणि माझ्या मनाकारी थीट, हा म्हणजे मना सांगतो पैसा गेला तर जाऊ दे, काय जीवनातलं सगळं जेवढं आहे नाही तेवढं गेलं तरी अडचण नाही, पण तुमचं मन मात्र तुमच्या ताब्यातलं जाऊ देऊ नका, तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार। म्हणून महाराजांनी त्याचा विनवण्यात नको नको मना गुंतू माया जाळी आणि काळ आला जवळी त्रासावया, जे अशाच याच अनुषंगानं खऱ्या अर्थानं आमच्या विशाल महाराज तुमचे शरददादा फार उंच संत। आणि एक सांगू तुम्हाला की संत परंपरा जी आहे ना, असे काही संकट आल्यावर खचून जात नाही, पण त्या देवासोबत भांडण करतात, देवासोबत भांडण करतात। त्या तुकडोजीदास महाराजांचं फार एक गोड पद आहे बघा, प्रभू हा खे दुनियेचा कशाला सांग केलासी, Thank you.
कुणाला झोपडी नाही, कुणाला म्हणजे राहण्या तिळभरी, तया मूल बाळ बहुदेशी, काय काय शब्द म्हणजे ही जी संत महात्म्यांची जी वृत्ती झालेली, असं जे देवासोबत भांडण भांडण म्हणू आपण याला का केलं माहिती, याच कारण आहे या संत परंपरेनं आपलं सर्वस्व त्या देवाला अर्पण केलेलं असतं। फार गोड आहे, मी माझा नाहीच, मी कुणाचा आहे, त्या देवाचा आहे। रूपक तालवर मै नाही मेरा नाही ये धन किसी का है दिया, मै नाही मेरा नाही ये धन किसी का है दिया, मै नाही मेरा मन सुद्धा माझं नाही, ते तूच दिलेलंय, मग आता तू बघ तुला सांभाळायचंय का काय करायचंय। जे मनाची जी अवस्था आहे ती मनाची अवस्था ढळली नाही पाहिजे, फक्त भगवान परमात्माकडे एवढंच मागणं मागायचंय। आता या दोन्ही राहिलेल्या आमचे विशाल महाराज आहेत, शरद भैया आहेत, या दोघांनाही सुद्धा यांच्या मनानं साथ सोडू नये एवढंच भगवान परमात्माकडे आपण मागणं मागू का। बरं, मनानं हे आज आपण त्यांचं सांत्वन करतोय, खरं सांगायचं म्हणजे या दुःखातून बाहेर येण्याकरता सुद्धा फार त्रास त्यांना होणार आहे, पण हा त्रास होऊ नये याच्याकरताच तर ठेवलेलं कीर्तन काय असतो बाप। अरे माय आणि बाप या दोन शब्दाला फार मोठी किंमत, फार मोठी किंमत। माय बघा, गाथा उघडला तर त्याच्यात सुद्धा दोन शब्द आहेत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, ज्ञानेश्वरी उघडली सकळ तीर्थाची धुरे, जी एका माता पितरे, हा ही माय बापाची अशा प्रकारची ही गुणगौरव अशा प्रकारची ही संत प्रणाली करते। तर खऱ्या अर्थानं बाप आणि माय का बरं यांचा करते असा गुणगौरव, याचं कारण आहे, तर खऱ्या अर्थानं हे सांभाळणारेच आपल्याला। हा इथे निळोबरायचं का अभंग बघा, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, घराले 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 कृपाळ, केला निळा केला निळा आणि केला निळा पावन। विशाल महाराजांनी हा अभंग आयुष्यभर म्हणावा। खऱ्या अर्थानं आज तुम्हाला ही जी देण मिळाली, गायन असेल भजन असेल कीर्तन असेल, कीर्तनही छान करतात, ही जी देण मिळाली का तिथं म्हणावं पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ। तुमच्या आई वडिलांना खऱ्या अर्थानं खरंच तुमच्या जीवनामध्ये तुमच्या बापाचं काय पुण्य केलं असेल, तर आज या कारंजे परिवारामध्ये हा महाराज म्हणून जन्माला आलेला माणूस आहे। महाराज जन्माला येणं हे सुद्धा फार भाग्याचं लक्षण आहे। घरामध्ये वैष्णव निर्माण होणं, वैष्णव जन्माला येणं हे फार भाग्याचं लक्षण आहे, पण याहीपेक्षा त्या आई बापानं काय पुण्य केलं असेल, काय पुण्यवान महात्मा असेल। अरे त्याच्या 13 वेळा अरे वर्ष श्राद्ध सुद्धा कुणी घालत नाही, घालते का देव तुम्हाला दररोजचा। हा त्या मला वाटतं त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर काहीच नव्हतं, 13वा नाही 12वा नाही वर्ष श्राद्धही नाही, पण 13 वेळा सुद्धा हा समाज आज गोळा झाला, काय कारण आहे
खऱ्या अर्थानं त्या महात्म्यानं काय त्याच्या जीवनामध्ये पुण्य केलं असेल ते पुण्य आज कामाला आलेलं आहे. म्हणून काय असतो बाप, एक त्या बापाला सर्वच आपण आईचे गोडवे गातो. त्या बापाच्या संबंधामध्ये फक्त दोन वाक्य आणि कीर्तनाचा समारोप आहे का.